तर काय नक्की आज मोर्चा निघतोय, नक्की काय भावना आहेत आणि कसं याचं नियोजन असणार? आज पुन्हा एकदा किसान सभेच्या नेतृत्वाखाली पायी मोर्चा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयावर आम्ही काढतो आहोत। शेतकऱ्यांच्या मागण्या महसूल मंत्र्यांशी संबंधित सर्वात जास्त आहे, आदिवासी विकास मंत्र्यांच्या संदर्भामध्ये आहे, दुग्ध विकास मंत्र्यांच्या संदर्भामध्ये आहे। त्यामुळे सरकारने ह्या मागण्यांकडे परत एकदा लक्ष द्यावं आणि मागच्या लॉंग मार्चमध्ये मान्य केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी करावी ही एकमात्र महत्त्वाची मागणी ह्या मोर्चामध्ये आम्ही घेतलेली आहे। मागच्या लॉंग मार्चमध्ये त्यांनी एक महिन्याच्या आत समिती अहवाल देईल अशा प्रकारे सांगण्यात आलेलं होतं। समितीची साधी बैठक सुद्धा घेतलेली नाहीये। कांदा अनुदानाच्या बद्दल आणि कांद्याचे भाव हे पडणार नाही याबद्दल आश्वासन दिलेलं होतं। आज 400 रुपयानं शेतकरी कांदा विकताहेत। दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देऊ म्हणाले होते, मात्र लॉंग मार्च नंतर दुग्ध पदार्थ आयात करण्याचा मोठा निर्णय हा केंद्र सरकारने त्याच्या हालचाली सुरू केल्याचं दिसतंय आणि त्यामुळे एक प्रकारचा असंतोष आहे। आशा कर्मचारी, अंगणवाडी ताई, ग्रामपंचायतीचे कर्मचारी, बांधकाम कामगार, हे ग्रामीण कामगार सुद्धा त्रस्त आहे आणि त्यामुळे ह्या त्या सर्वांच्या मागण्या घेऊन आम्ही संघर्षात उतरलेलो आहोत। किती दिवस हा प्रवास असणार? 3 दिवस आम्ही पायी चालणार आहोत। उन्हाचा तडाखा टाळून शक्यतो संध्याकाळी रात्री चालण्याचा आमचा मानस आहे, मात्र आत्मक्लेश करत सत्याग्रहाच्या मार्गाने, शांततामय मार्गाने, अहिंसेच्या मार्गाने हा लढा आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आमच्या महत्त्वाची मागणी ही आदिवासी लोकांच्या जमिनीबाबतची, कारण आदिवासी संपूर्ण आदिवासी समाज हा ह्या जमिनीवर अवलंबून आहे आणि त्यांना जमिनी काही भेटतच नाही। काही लोकांना दिले तुकडे, आपले सातबारा दिला, पण त्या सातबाराचा उपयोगच नाही काही, नुसतं सातबारा इतर अधिकाऱ्यामध्ये त्यांची नावं आहेत आणि कोणाला 25 गुंठे, कोणाला 10 गुंठे, कोणाला 15 गुंठे, अशा परिस्थिती सातबारा दिलेली। त्या सातबारामध्ये इतर अधिकाऱ्यात नाव आहे त्यांचं, इतर अधिकाऱ्यामध्ये नाव असल्यामुळं इतर अधिकाऱ्यामध्ये नाव असल्यामुळं त्या माणसाला काही साधी सोसायटी सुद्धा भेटत नाही। कमीत कमी 5 एकर तरी अतिक्रमण त्यांना मिळावं आणि त्या 5 एकरामध्ये तो सातबारा कम्प्लीट पूर्ण व्हावा, आटं मिळावा त्याला, त्याला बँकेमार्फत कर्ज घेता यावं, सोसायटी मार्फत कर्ज घेता यावं। जाणार, चालत जाणार तुम्ही? हो, 100% हे सगळा जीवन मरणाचा प्रश्न आहे। लोकांची जमीन जर नसली तर काय करणार? किती लोक आहेत ग्रामात? असे 4,000-5,000 लोक जमा होतील या ठिकाणी इथून। हो, शेवटपर्यंत किती लाखांचा जनसमुदाय जमेल का? आता शेवटी लाखोचा जनसमुदाय जमतो की 10 लाख जमतो, तो शेवटी लोकांच्या एवढा अवलंबून आहे। लोक येणारच आहेत, ज्या मागण्या आहेत लोकांच्या, सगळा कळकळीचा प्रश्न आहे हा मोठा। आणि शेतकरी, साधा शेतकरी, आधी हे झाले आदिवासी झाले जमिनीवाले, पण शेतकरी सुद्धा आहे ना। कापसाला भाव नाही, ऊसाला भाव नाही, ऊसाचे ज्यांचे ऊस पिकतात कारखान्यावाले काटा मारतात आणि बाजारभाव कमी करतात।